नमस्कार मुलांनो, गुड आफ्टरनून, कसे आहात? मजेत ना? ओके, चला आता आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील धडा चौथा पान नंबर 12 पाणी किती खोल हा बघणार आहोत. बघा काय आहे बरं या धड्यामध्ये. तर हा धडा म्हणजेच ही कथा एका चिनी कथेवर अवलंबून आहे. तर काय दिलेलं आहे याच्यामध्ये बघा, रेडकू, म्हैस, बैल, खारुताई यांच्यातील हा संवाद आहे. बघूया बरं आपण काय आहे. आता बघा, धडा चौथा पाणी किती खोल, आणि हा धडा संवाद रूपी आहे. ते एकमेकाशी बोलतायत या पद्धतीने तो धडा आहे. एकमेकाशी बोलणं म्हणजे संवाद साधणं. चला तर मग आपण बघूया बरं. तुम्ही काढलं का पुस्तक? धडा चौथा पाणी किती खोल पान नंबर 12. आता लक्ष द्या, मी धडा शिकवते. बघा, म्हैस कडबा चघळत उभी आहे. तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे. ही कोण आहे? म्हैस आजी आहे, आणि तिचा नातू म्हणजेच रेडकू हा तिच्या आजूबाजूला खेळत असतो. आता म्हैस आजी काय म्हणते? आता मी खरंच म्हातारी झालीये, हा कडबा काही चावेना. ती रेडकाला हाक मारते. अरे बाळा, माझं एक काम करशील का? कडबा म्हणजे काय? चारा, जे हे प्राण्यांचं जे खाद्य असतं की नाही, वैरण म्हणतात त्याला, त्याला म्हणतात कडबा. तर ती म्हणते की हा कडबा आता मला काही चावत नाही, तू माझं एक काम करशील का? रेडकू म्हणतो, हो सांग ना. म्हैस म्हणते, ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल. बघा मुलांनो, आजी काय सांगते नातवाला की मी आता म्हातारी झाले आणि तो चारा माझ्याच्याने आता चावत नाही, तर तू ही कडब्याची पेंडी घे आणि नदी पलीकडे कडबा कुट्टी म्हणजे जे चारा कट करायचं मशीन असतं, गिरणी असते, त्याला कडबा कुट्टी म्हणतात, तर त्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल. रेडकू म्हणतो, दे मला पेंडी बांधून आणि एक रिकाम पोत सुद्धा दे कुट्टीसाठी, आत्ता कापून घेऊन येतो. बघा, तो आजीला काय म्हणतो की ठीक आहे, चालेल, मी तुझं काम करतो, तू मला ती पेंडी बांधून दे आणि त्याच्यासोबत एक रिकाम पोत सुद्धा दे कुट्टीसाठी. जे काही तुकडे केलेले असतात ते त्या पोत्यामध्ये मी घेऊन येईल आणि आत्ता जातो आणि लगेच येतो. म्हैस रेडक्याच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते. रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचतो. आता रेडकू मनाशीच म्हणतो, नदी तर आली आहे, पाण्याचा किती मोठा आवाज येतोय, पाणी भरपूर दिसतंय, मी जाऊ शकेन का नदी ओलांडून? कोणाला विचारावं बरं? ते इकडे तिकडे पाहते. बैल काका नदीजवळ चरताना दिसतात. त्यांच्याजवळ जाते. बघा चित्रात दिसतंय की नाही, त्याच्या पाठीवर ही मोठी पेंडी बांधलेली आहे आणि इथे नदी आहे आणि तिथे बैल काका गवत खातायत, चरताना त्याला दिसतायत. रेडकू, बैल काका मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचे आजीसाठी कडबा कापून घ्यायला, पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का? नदीत पाणी जास्त दिसतंय, मला तर भीती वाटतेय. बैल म्हणतो, अरे काळजी करू नको, गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील. बघा बैलांनी काय सांगितलं की काळजी करू नको, गुडघ्या इतकंच पाणी आहे, म्हणजे बैलाच्या गुडघ्या इतकं पाणी आहे, तू आरामात जाशील. रेडकू नदीजवळ परत येते. पाण्यात पाय टाकणार तेवढ्याच झाडावरची खारुताई त्याला हाक मारते. बघा, झाडावर खारुताई बसलेली असते, ती त्याला हाक मारते. खारुताई म्हणते, अरे वेड्या, कुठे चाललास? नदीला पाणी किती आलंय, वाहून जाशील, मागे फिर. रेडकू, खारुताई पाणी जास्त नाहीये असं बैल काकांनी सांगितलंय, मला आरामात जाता येईल असे ते म्हणाले. खारुताई म्हणते, मुळीच नाही, कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली, असा वेडेपणा करू नको, मागे फिर. बघा मुलांनो, बैलाने काय सांगितलं रेडकूला की तू आरामात जाशील, गुडघा एवढं पाणी आहे, आणि खारुताई काय सांगते की पाणी खूप आलंय आणि माझी एक मैत्रीण वाहून गेली. बघा, बैलाच्या गुडघ्या इतकं, बैल केवढा मोठा आणि खारुताई तर अगदी केवढी,
मग बरोबर आहे की नाही? खारुताईला तर वाटणारच जास्तीचं पाणी आहे नदीमध्ये म्हणून. रेडकू विचारात पडते, गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते. घरी लवकर आलेलं पाहून म्हैसाजी विचारते, का रे लगेच परत आलास, कुट्टी बंद होती का? रेडकू म्हणत, नाही ग आजी, मी कुट्टीला गेलोच नाही, नदीपासून परत फिरलो, नदीला खूप पाणी जास्त आलाय. म्हैस म्हणते, अरे असं कसं होईल, सकाळीच तर गाढव दादा आला नदी पार करून, त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता. बघ आता बैलांनी काय सांगितलं, गुडघ्यापर्यंत पाणी आहे. खारुताईने सांगितलं की पाणी खूप आहे आणि तिची एक मैत्रीण वाहून गेली. आणि आता गाढव दादा काय सांगत, म्हणजे म्हैसाजी म्हणते की गाढव दादा म्हणाला की त्याच्या पोटा इतकंच पाणी आहे. रेडकू म्हणतो, अग पण मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे, पण खारुताईने सांगितलंय की तिची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली, मग मी घाबरलो आणि परत आलो. रेडकू म्हणतो, म्हैस म्हणते, अरे नीट विचार कर, बैल काका किती उंच आहे आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी सुद्धा, मग तिला पाणी जास्त वाटणारच ना, पण तू खारुताईपेक्षा तू थोडासा मोठा आणि उंच आहेस की नाही, मग तुला घाबरायचं काय कारण बरं? रेडकू म्हणतो, खरंच की माझ्या लक्षात आलं, माझ्या लक्षात आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून. आणि ते नदी पलीकडे उड्या मारत जाते. मग आता नदी पलीकडे गेल्यानंतर रेडकू स्वतःच म्हणतो नदीच्या पाण्यात पाय टाकून, खरंच की पाणी फार खोल नाही, माझ्या गुडघ्याच्या थोडस वर आहे, मला सहज जाता येईल. रेडकू सावकाश नदी पार करते. नदी पलीकडच्या काठावर पोहोचताच आनंदाने गाणे म्हणत कडवा कुट्टीच्या दिशेने जाते. मुलांना समजलं का तुम्हाला हा धडा? याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, कोणते कोणते प्राणी आलेले आहेत, रेडकू आहे, बैल आहे, गाढव आहे, हो की नाही, आणि खारुताई सुद्धा इथे आहे. समजलं मग तुम्हाला धडा? बघा आता याचे शब्दार्थ तुम्ही लिहायचे आहेत. कडबा म्हणजे ज्वारी बाजरीची कणसे कापून उरलेला भाग जो असतो तो गुरांना खाण्याचा भाग, म्हणजेच त्याला वैरण म्हणतात. आणि कडबा कुट्टी म्हणजे कडब्याचे बारीक बारीक तुकडे करणारे यंत्र. चघळणे म्हणजे खाण्याचा पदार्थ तोंडात घुळवणे. समजला धडा तुम्हाला? काय नाव आहे धड्याचं? पाणी किती खोल. समजलं तुम्हाला? चला मग आपण आता त्याचा स्वाध्याय बघूया. बरं बघा हा धड्याखालचा स्वाध्याय आहे आणि त्याचे उत्तर इथे लिहून दिलेले आहे. बघा पहिला प्रश्न, म्हशीला काय चावता येत नव्हते? त्याचं उत्तर, म्हशीला कडबा चावता येत नव्हता. प्रश्न दुसरा, पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते? उत्तर, पाणी कमी आहे असे बैल काकांचे म्हणणे होते. तिसरा प्रश्न, झाडावरून कोण हाक मारत होते? उत्तर, झाडावरून खारुताई हाक मारत होती. चौथा प्रश्न, खारुताईची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली कारण नदीला खूप पाणी होते. पाचवा प्रश्न आहे, नदी पार केल्यावर रेडकूने काय केले? उत्तर, नदी पार केल्यावर रेडकू आनंदाने गाणे म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने गेले. मग समजला का हा स्वाध्याय तुम्हाला? आता बघा पुढचा प्रश्न आहे, कोण म्हणाले? आपण का म्हणाले ते नाही लिहायचं बरं का, कोण म्हणाले ते लिहा फक्त. बघा पहिला प्रश्न आहे, आता इथे फक्त मी त्याचे उत्तर दिलेले आहे, तुम्ही प्रश्न पुस्तकात बघायचा आणि इथे बघून उत्तर लिहायचं. पहिला आहे, आता मी खरंच म्हातारी झाली आहे असं कोण म्हणालं? असं म्हैस रेडकाला म्हणाली. दुसरा प्रश्न आहे, गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील असे बैल रेडकाला म्हणाला. तिसरा प्रश्न आहे, वाहून जाशील मागे फिर असे खारुताई रेडकाला म्हणाली.
चौथा प्रश्न आहे, मग तुला घाबरायचं काय कारण, असे म्हैस रेडकाला म्हणाली. आणि पाचवा आहे, मला सहज जाता येईल, असे कोण म्हणाले, रेडकू स्वतःशीच म्हणाले. बघा आता जोड्या लावा, अगट बगट उत्तर करून जोड्या लावायच्या आहेत. अ गटामध्ये लाकडाची, मेथीची आणि पुस्तकांचा, मग याचं उत्तर लाकडाची मोळी, मेथीची जुडी आणि पुस्तकांचा गठ्ठा. समजलं तुम्हाला? हे तीन प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहायचे आहेत. खालचे प्रश्न 4, 5, 6, 7 हे तुम्ही मनाने स्वतः सोडवले तरी चालेल किंवा नाही सोडवले तरी चालेल. बघा आता इथे मी तुम्हाला काही जास्तीचे प्रश्न दिलेले आहेत, ते पण तुम्ही व्यवस्थित लिहायचे आहेत. बघा प्रश्न चौथा, समानार्थी शब्द लिहा. हे जास्तीचे प्रश्न आहे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित तुम्ही लिहायचे आहे. बघा एक आहे नदी, नदीचा समानार्थी शब्द सरिता. दुसरा आहे पाणी, पाण्याचा समानार्थी जल. आणि तिसरा आहे हाक, हाकचा समानार्थी आहे साध. बरोबर. आता पाचवा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द उभी, आडवी आणि विरुद्धार्थीचं हे साईन आहे, हे चिन्ह आहे, हे मध्ये बरोबर करायचं आहे. उभी आडवी, जास्त कमी किंवा थोडे, खोल उथळ, बुटकी उंच, सावकाश जलद आणि छोटी मोठी. समजला तुम्हाला स्वाध्याय? बघा पहिले तीन प्रश्न लिहायचे, 1, 2, 3. बघा इथे अशा ह्या जोड्या आहेत, अगट बगट आणि मध्ये उत्तर करून जोड्या लावायच्या आहेत. समजलं मग तुम्हाला धडा? बघा पाणी किती खोल. आता तुमचा घरचा अभ्यास काय असणार आहे, आधी तुम्ही धडा पूर्ण वाचायचा, त्याच्यानंतर त्याचे शब्दार्थ लिहायचे आणि मग त्याचा स्वाध्याय सोडवायचा. स्वाध्याय सोडवताना एक प्रश्न उत्तर झाल्यानंतर एक ओळ सोडायची आहे आणि अक्षर खूप छान म्हणजे मस्त काढायचं आहे. समजलं तुम्हाला? बाय बेटा.